धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचे आमदार नारायण पाटील हे रस्त्यावर उतरले. उजनी धरणग्रस्तांवरील वीज कपातीच्या संकटाचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसतोय, तर त्यासाठी करमाळा आमदार नारायण पाटील आणि सर्व पक्षांच्या वतीनं टेंभुर्णी नगर रस्त्यावर कुंभेज फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. नुकतेच जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी उजनी बॅकवॉटर परिसरातील वीज कपातीचा निर्णय घेऊन तसा आदेश वीज वितरण कंपनीत दिल्यानं या परिसरातील शेतीपंपांसाठी केवळ तासभरच वीज देण्यात येते. उजनी धरणाच्या पलीकडील म्हणजे इंदापूर तालुक्यात मात्र 5 तास वीज आणि करमाळा तालुक्याला फक्त 1 तास वीज, असा भेदभाव आमच्याच बाबतीत का? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. गेल्या 2 महिन्यापासून आम्हाला 8 तासाच्याऐवजी 5 तास लाईट दिली जायची. शेजारच्या तालुक्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये 8 तास लाईट असायची, 5 तास यांनी 5 तासावर मान्य केलं. परंतु या 2 दिवसापूर्वी परत त्या 5 तासाची 4 तासाची लाईट आम्हाला तासावर आणली. याच्या निषेध म्हणून आम्ही जे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे, या गोष्टीचे आमचे सन्माननीय आयुक्त साहेब असतील, त्याचबरोबर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन असतील, शिवसारी बापू असतील, या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, यांच्या दरबारी आम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी साठी आग्रह त्यांना विनंती करणार आहे, शेतकऱ्यांना मिळवून देणार आहे. आणि आम्ही जर असं आम्हाला जर लाईट नाही मिळाली तर आमच्या नेते मंडळीच्या आणि जनतेच्या विचारातून पुढचे जे काही दिशा आहे, जे आंदोलन आहे, अशा पद्धतीचं तुम्हाला सांगून त्यावेळेस आम्ही आंदोलन करू. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले, तर शेतकऱ्यांनी आपलं निवेदन तहसीलदार संजय पवार यांना दिलं. आमदार नारायण पाटील, महेश चिवटे, सुभाष गुळवे, सवितराजे भोसले, शिवाजीराव बंडगर, बाळासाहेब गायकवाड, राजभाऊ कदम आदी यावेळी उपस्थित होते. तर आंदोलनाची भूमिका आमदार नारायण पाटील यांनी मांडली आहे. गेला 5 तास किंवा सोलापूर जिल्ह्यासाठी 5 तास लाईट आणि इंदापूर म्हणजे पुणे जिल्ह्यासाठी 8 तास लाईट, हा भेदभाव तर आपल्या सर्वांना माहित आहे. या वर्षीचा हा तर तयार केलेला आहे. सी मूवीज एन न्यूज साठी प्रतिनिधी शीतल कुमार मोटे, करमाळा.